सुरुवातीला एक महत्वाची बातमी, कला विश्वातनंही दुःखद बातमी येते आहे. डॉक्टर हेमू अधिकारी यांचं निधन झालंय. दादरमध्ये वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. डॉक्टर हेमू अधिकारी हे रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या क्षेत्रातलं एक लक्षणीय नाव आहे. व्यवसायानं शास्त्रज्ञ असलेले, लोकविज्ञान चळवळीत, अण्वस्त्रविरोधी शांतता चळवळीत काम करणारे अधिकारी त्यांच्या अभिनेते या ओळखीबरोबरच आपल्या विवेकशील वैज्ञानिक दृष्टिकोनासाठीही परिचित होते. 45 नाटकं, 16 चित्रपट आणि 7 मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. हेमू अधिकारी यांचं नाट्य विज्ञान समाजेनं हे पुस्तक गेल्या वर्षी सृजन प्रकाशननं प्रकाशित केलंय. अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जयंती वाघधरे सध्या आपल्या संपर्कात आहेत. जयंती, काय अधिक माहिती आहे? भूषण, चित्रपट, छोटा पडदा, नाटक अशा तिन्ही माध्यमातून आपल्या उत्स्फूर्त अभिनयासाठी ओळखले जाणारे हेमू अधिकारी ते आपल्यात नाहीत. त्यांचं निधन झालंय. 81 वर्षांचे ते होते. व्यावसायिक रंगभूमीला कधीही महत्व न देता त्यांनी प्रायोगिक रंगभूमीवर नेहमीच काम केलंय. प्रायोगिक रंगभूमीवरचं एक मोठं नाव आहे हेमू अधिकारी. अमोल पालेकर यांच्या बहुचर्चित जुलूस या नाटकात त्यांनी महत्वाची व्यक्तिरेखा साकारलेली बहुचर्चित नाटक आहे हे. याचबरोबर हसवा फसवी, संध्या छाया या नाटकातही त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे हेमू अधिकारी हे एक मोठं नाव आहे आणि प्रायोगिक रंगभूमीवरचं एक खूप मोठं नाव आहे आणि नक्कीच एक मोठा धक्का आहे ते गेल्यानं. जयंती, प्रायोगिक रंगभूमीला कायमच महत्व देणारे हेमू अधिकारी हे सातत्यानं रंगभूमीशी निगडीत होते, रंगभूमीवर कार्यरत होते. त्यांनी अनेक नाटकांमधून भूमिका केल्या, चित्रपटांमधून भूमिका केल्या. त्यांच्या लक्षात राहिलेल्या काही भूमिका प्रेक्षकांना सांगू शकाल का? नक्कीच भूषण. मी जसं म्हटलं की प्रायोगिक रंगभूमीवरचं एक खूप मोठं नाव आहे हेमू अधिकारी आणि विशेषतः अमोल पालेकर यांचं जे जुलूस हे बहुचर्चित नाटक होतं, क्रिटिकली अक्लेम्ड असं नाटक होतं आणि या नाटकात त्यांनी एक अत्यंत महत्वाची व्यक्तिरेखा साकारली होती आणि या नाटकाला क्रिटिकली अक्लेम्ड होतं हे आणि भरपूर प्रसिद्ध असं नाटक होत आहे. याचबरोबर हसवा फसवी या नाटकातही त्यांनी एक महत्वाची व्यक्तिरेखा साकारली होती. संध्या छाया या नाटकातही त्यांनी एक महत्वाची व्यक्तिरेखा साकारली होती. संजय दत्त यांच्यासोबत त्यांनी लगे रहो मुन्ना भाई या सिनेमात एक छोटी भूमिका साकारली होती, पण ती भूमिका कायम अनेकांच्या लक्षात राहील अशी होती. त्याचबरोबर सिंघम डिटेक्टिव्ह नानी बजूर या सिनेमातही त्यांच्या काही व्यक्तिरेखा होत्या. खरं तर त्यांचं जर आपण फिल्मोग्राफी पाहिली, त्यांचा जीवन प्रवास पाहिला, तर त्यांनी फार सिनेमांमध्ये काम नाही केलंय, पण त्यांनी जे काही केलंय ते क्वालिटी वर्क केलंय आणि नक्कीच त्यांनी अनेक भूमिका ज्या आहेत त्या गाजवल्या. धन्यवाद जयंती या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.